आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. मग नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता. बनवायला अतिशय सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये बनवून तयार होते. चला तर मग सुरू करूया. आता इथं मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि एक कांदा आपल्याला लागणार आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला हा बटाट्याचं साल जे आहे ते काढून घ्यायचं आहे. दोन्ही बटाट्याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा साल काढून घेतलेला बटाटा जो आहे तो आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बटाट्याची लगेचच आपण साल काढून घेणार आहोत. आता इथं मी कांद्याचं साल काढून घेतलं, बटाट्याचं साल काढून घेतलं आणि दोन्ही स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर आता बटाटा आणि कांदा जो आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. आता कांदासुद्धा आपण इथं लगेचच किसून घेऊया. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचा असेल तर तुम्ही बटाटा आणि कांद्याचं प्रमाणही आहे ते वाढवू शकता. आता किसून घेतलेला बटाटा आणि कांदा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा रवा टाकून घेऊया. त्याचबरोबर 3 चमचे आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे. आता गव्हाचं पीठ टाकून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. त्याचबरोबर 1 टेबलस्पून जिरं टाकूया आणि 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स आणि 1 टेबलस्पून ऑर्गॅनो टाकूया. त्याचबरोबर कट करून घेतलेली बारीक कोथिंबीर आणि आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. पाण्याचा एक थेंबही न घालता आपल्याला हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही इथं पाहू शकता, इथं मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. इथं अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. कांद्याचा आणि बटाट्याचा जो ओलसरपणा होता त्याच्यावरच आपण हे मिश्रण तयार करून घेतलं. आता इथं पॅन गरम झालेलं आहे, त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि नंतर आपलं हे मिश्रण जे आहे ते आता तव्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला धिरडी बनवून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीनं चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने तुम्ही छान असं पातळसर पसरून घेऊ शकता आणि कडेने याच्या थोडंसं तेल टाकूया आणि नंतर वरची पूर्ण बाजू सुकल्यानंतरच आपल्याला हे दोन्ही बाजूंनी छान असं भाजून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही बाजूंनी खरपूस असं हे बटाट्याचं धिरडं जे आहे ते भाजून घेऊया. आता हे भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे. आता हे धिरडं बनवताना परत एकदा आपल्याला पॅनवर तेल पसरवून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही बटरचासुद्धा वापर करू शकता. बटर टाकल्यामुळंसुद्धा ह्या धिरडं अतिशय चविष्ट होतं. आता त्याचप्रमाणे आपल्याला हाताने छान असं पातळसर हे पसरवून घ्यायचं आहे आणि वरची पूर्ण बाजू कोरडी होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. पूर्ण वरचं सुकल्यानंतर उलट पालट करून छान असं परतून घ्यायचं आहे. आता दोन्ही बाजूने छान असं परतून घेऊया आणि नंतर आपलं हे खाण्यासाठी तयार आहे. आता गरमागरम बटाट्याची झटपट होणारी अतिशय सोपी पण खायला अतिशय चविष्ट आपली धिरडी बनून तयार झालेली आहे. तुम्ही सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतात किंवा अशीच जरी खाली तरीसुद्धा चविष्ट लागतात. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.